काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली. गेली 15 वर्षे सावंतवाडी शहराचं पर्यटन महोत्सवाचं महत्व कमी कमी होत असून रेल्वे स्टेशन हायवे सर्व शहरापासून दूर असताना आदर्शवत पर्यटन महोत्सव कसा होणार, मोठमोठे कलावंत आणून पर्यटन विकास होणार का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच शहरातील पार्किंग संदर्भात आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्या लोकांना आकर्षित करून की तुम्ही या सावंतवाडीतली लोक अशी आहेत, शांत आहेत, सुसंस्कृत आहेत. शांत हा जो आणि संस्कृती हा सावंतवाडीचा USP आहे, युनिक सेलिंग पॉईंट. आणि अतिशय स्वच्छ आहे, सुंदर आहे, नरेंद्र डोंगर आहे. बरं, त्या डोंगरावरचं जे वन बाग आहे ती कधी डेव्हलप होणार? अजून 100 वर्ष लागतील का? रोपवे, तलाव, कित्येक गोष्टी आहेत पर्यटनाच्या दृष्टीने. जगन्नाथ भोसले गार्डन आहे. मुळात लोकांना इथे येऊन शांतपणे, कित्येक पर्यटक येतात आपले सगळ्यांचे नातेवाईक आणि एकच सांगतात, तुमची सावंतवाडी छान आहे, सुंदर आहे, शांत आहे. का? तर मुंबई, पुणे, ठाणे सगळ्या शहरातली शांतता भंग झालेली आहे. मग त्या लोकांना आपण आणूया, रेव्हेन्यू दे. माझ्या मते सगळ्यात महत्वाचं काय, शहराला, इथल्या नागरिकांना, इथल्या व्यापाऱ्यांना, इथल्या उद्योगांना पैसा आला पाहिजे. नाहीतर ह्या सगळ्या बोलाची कडी आणि बोलाचाच भाग ठरेल. आमिर खान येतील, त्यातून पर्यटन वाढणार नाही. मुंबईतल्या लोकांना, ठाण्यातल्या लोकांना, पुण्यातल्या लोकांना कळू दे की सावंतवाडीमध्ये महोत्सव आहे. मग तिथे काय शास्त्रीय गायन असेल, सवाई गंधर्व सारखा एक शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असेल, कुठला तरी इतर काही कला, नृत्य, नाट्याचा कार्यक्रम असेल, जगभरात देशभरातले जे नृत्य आहे त्याचा एक आविष्कार असेल. पण तो जर येईल तर पर्यटन येईल तर प्रति पर्यटक निदान 5-10 हजार रुपये या शहरात खर्च करेल आणि तो आपल्यासाठी अर्थकारणाचा मुद्दा ठरेल. तर कृपया आपण जे पर्यटन महोत्सव म्हणत आलेलो आहोत, म्हणजे मी काय नगराध्यक्षांना, नगर परिषदेवर टीका करत नाही, आपण सगळे त्याला जबाबदार आहोत असं मला वाटतं. हॅलो. आणि त्या अनुषंगाने पर्यटनाची वृद्धी होऊ शकते. पण प्रसिद्धी तर नको व्हायला, आज प्रसिद्धीचा काळ आहे. मग पर्यटनासाठी जे काय 6-7 मराठी चॅनल आहेत महाराष्ट्रात, त्याच्यात तुम्ही काय जाहिरात केली का? मुंबईमध्ये, पुण्यात, ठाण्यात होर्डिंग किंवा बॅनर लागले का की आमचा महोत्सव आहे, या आमच्या इथे एवढी हॉटेल्स आहेत, आमच्या इकडे कमीत कमी माझा अंदाज आहे 250-300 फ्लॅट्स रिकामे आहेत, बंद आहेत, बंद. त्यांच्या ओनरना सांगून तिथे काही अशी की बाबा आम्ही पर्यटकांना इथे आणणार आहोत 8 दिवसासाठी, त्यांना राहायची सोय द्या. येणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडीसह सगळे किनारपट्टी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, आंबोली, याला असं पर्यटन वृद्धिगत होतं की लोक येऊन सावंतवाडीत राहतील. तसे काय प्रयत्न झाले का? त्यातून मोठा रेव्हेन्यू जनरेट होईल. आज माझ्या मते आपण सगळे पत्रकार बांधव आहात, व्यापारी मंडळींना विचारा. खानावळी आहेत, हॉटेल्स आहेत, लॉजेस आहेत. पर्यटक वृद्धी होते का पर्यटक खाली येत आहे? असं नगराध्यक्ष साहेब आणि द्वासे CO दोघांनाही सांगितलेलं. ॲप बनवताना म्युन्सिपॅलिटी किंवा क दर्जाच्या नगरपरिषदेची जी कर्तव्य आहेत ती 18 आहेत, बरोबर? 18 कर्तव्यांना धरून तो ॲप बनावा. आणि असे ॲप बनलेले आहेत. उदाहरण दाखल, पंढरपूरची नगरपालिका आहे, तिथे ॲप बनवण्यात आला आहे. काय, जसं आता EVM पेपर ऑडिट ट्रेल आहे, VVPAT, तसा ॲप केल्यावर कुठल्याही नागरिकाला त्याचा पेपर जो आहे प्रिंटआउट तो म्युन्सिपाल्टीतून मिळाला पाहिजे. नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलं 48 तासात ॲपवर झालेल्या कचऱ्याची आम्ही लगेच दखल घेऊ, बरोबर ना? पण त्याचं प्रशासन काय समजतं? ॲप नाही समजत, प्रशासन कागद समजतं. कागद, आज मी ॲपवर टाकलं कचऱ्याचं आणि माझा कचरा उचलला नाही गेला ना, तर मला फोन करावा लागतो. त्याचऐवजी जर तिथे प्रिंटआउट मिळाला कागद की साहेब डेटेड 7 डिसेंबरला मी केलेलं, आज तारीख आहे 13 डिसेंबर, अजून कचरा उचलला गेला नाही, ही प्रशासनाची पद्धत आहे, नंबर 1. नंबर 2, आता तुम्ही उल्लेख केला की जी कमिटी येणार, म्हणून दिखाऊ स्वच्छता दाखवायची का आपल्याला? कारण काल मी बघितलं की जो आपला डम्पिंग ग्राउंड आहे, जो आजपर्यंत उकिरडा होता, आणि नगराध्यक्ष साहेब सांगायचे की तिथे वास येत नाही, काय केमिकल त्यांनी कुठलं शोधून काढलं, पूर्णपणे अनधिकृत. म्हणजे हे ठरवतं कोण? तर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड ठरवतं. या तुम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नुसार कचरा डम्पिंग ग्राउंड कसं पाहिजे, बाजूला पाण्याचा स्रोत पाहिजे का, पाण्याचा स्रोत असता कमा नये, मग तिथे होता.
आता मी बघितलं तो कचरा गायब झालाय. मग कचरा कुठे लपवला? लेवल केला. हा जे काय लेवल केला का उचलला, जेसीबीनी उचलला, कुठे घेऊन गेले? प्रश्न असा आहे, कचरा ही वर्षातून एकदा किंवा 10 वर्षातून एकदा तयार होतो का? प्रतिदिन तयार होणारी गोष्ट आहे. मग अवॉर्ड मी पुन्हा इथे सांगतो, माझी शुभेच्छा आहे की या शहराला अवॉर्ड मिळावं, पण खऱ्या स्वच्छतेचं मिळावं. एका मोठ्या तत्वज्ञांचं असं वाक्य आहे, कुठल्याही शहरात गेल्यावर ग्रंथालयात किती पुस्तकं आहेत याच्यापेक्षा द टॉयलेट्स ऑफ द सिटी शोज द कल्चर. म्हणजे ते कल्चर नव्हे, संस्कृती कल्चर आहे. पण 18 म्युन्सिपॅलिटीचे आहेत, तिथे सगळ्यांनाच लक्षात आलं की तिथे किती वास आहे, काय आहे, कुठले एक्झॉस्ट फॅन बंद आहेत, कुठे पाणी नाही आहे. आणि त्यातून असं एक लक्षात आलं की हे सगळे टॉयलेट साफ करणारा स्टाफ काहीतरी 3 का 4 आहेत, आणि ते फक्त सकाळच्या वेळेला साफ करतात. काही टॉयलेटवर, एस्पेशली म्युन्सिपॅलिटीच्या मागच्याच असलेल्या इंदिरा संकुलच्या टॉयलेटमध्ये एवढं मोठं लोड आहे, एवढं लोड आहे की तिथे त्याच्या जवळपास असलेले व्यापारी कसा व्यापार करतात माझा प्रश्न आहे. तिकडे बाजूची गटारं तुंबलेली दिसली, ती आम्ही सगळी दाखवली त्या बरोबरच्या स्टाफला. आणि काय त्यानंतर काय घडलं का असं मला उत्तर देण्यात आलं की फॅसिलिटी मॅनेजमेंट आपण करतोय, म्हणजे कुठल्या तरी एजन्सीला द्यायचा. आजच्या नवा प्रकार हा तसाच आहे, मॉल असेल, थिएटर असेल, हॉस्पिटल असेल, फॅसिलिटी मॅनेजमेंटला आउटसोर्स करतात. करावं ना. आणि त्या 4 का 5 लोक आहेत त्यांच्या रोजगारावर गदा नको, त्यांनाही त्याच्यात इन्क्लूड करा. गोवा कोस्टल मॅनेजमेंटला आरोंदा इथल्या तेरेखोल जे रिव्हरमध्ये किंवा त्या खाडीत ड्रेजिंग करायचं म्हणून परवानगी मागितली आहे. आणि त्याचं कारण असं आहे, त्याच्यात गृहविभाग पण आहे, ज्याचे गृहमंत्री सन्माननीय आदरणीय माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत. हे काय केलं आहे तर ज्या विजिलन्स म्हणजे देखरेख करणाऱ्या ज्या पोलिसांच्या बोटी आहेत त्यांना जाण्या येण्या यावं म्हणून आरोंदा त्या खाडीमध्ये, त्याला तेरेखोल रिव्हर म्हटलंय, ते मी सर्व पत्रकारांना त्याचं हे पाठवतो व्हॉट्सअपवर, तिथे ड्रेजिंग करावं. माझा प्रश्न असा आहे, ह्याचा अभ्यास झालाय का? तो जो आरोंद्यामधला असलेला जो रॉक आहे, त्या रॉकमुळे येणाऱ्या सुनामी, येणारी अवर्षणं, ओखीसारख्या वादळाच्या वेळेला वाढलेली समुद्राची पातळी, तर नुसतं आरोंदा गाव नव्हे तर पुढील 20 गावं ही वाचतात, त्यांची पाण्याची पातळी वाढत नाही, कारण तो रॉक एका भिंतीसारखा आहे. सुरक्षेचं प्रश्न असा आहे, सुरक्षेच्या ज्या काय त्यांच्या बोटी आहेत त्यांना खाडीत काय यायचंय? त्या कोस्टल आहेत ना, त्या कोस्टमध्ये सगळीकडे फिरू शकतात, खाडीत आत काय यायचंय? बरं, खाडीत कोण आलेला आहे तो ट्रॅपच होणार आहे, जो टेररिस्ट आहे काय तो बाहेर जाऊच शकत नाही, आधी आत येणंच कठीण आहे. पण तो जर रॉक तोडला तर पुढील काळात, आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे की अवर्षण येण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा खूप वाढलेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग असेल, वातावरणातले बदल असतील, सातत्याने सगळे शास्त्रज्ञ सांगतायत जगात.